गुड मॉर्निंग एवरीवन, आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपला सर्वांचं स्वागत आहे. आज आपण कृषी घटकातील सर्वात महत्त्वाचा भाग बघणार आहोत, महाराष्ट्रातील हवामान विभाग. आता हे जो काही हवामान विभाग आहे, याच्यावर राज्यसेवा पूर्व व मुख्य या दोन्ही परीक्षांमध्ये अनेक प्रश्न असतात. याच्या व्यतिरिक्त अन्य ज्या काही एक्झाम असेल, महाराष्ट्रातल्या एम पी एसच्या स्तरावरच्या ज्या काही एक्झाम असेल याच्यावर सुद्धा, तसेच कृषी विभागाच्या ज्या काही एक्झाम असेल त्यावर अनेक प्रश्न या टॉपिकवर विचारले जातात. तर त्याच भागावर किती जास्तीत जास्त आपल्याला क्वेश्चनचे आन्सर देता येईल आणि जास्तीत जास्त मार्क्स मिळून कशा पद्धतीने हा भाग देऊ शकतो तोच आपण समजून घेणार आहोत. ठीक आहे, चला आपण समोर जाऊ. तर महाराष्ट्राचे कृषी हवामान विभाग आहे ते आपण बघणार आहोत. महाराष्ट्राचा बहुतांशी भाग जो आहे अर्धशुष्क असून तिथे तीन स्पष्ट ऋतू आढळतात. त्याच्यामध्ये पावसाळा असेल, हिवाळा आणि उन्हाळा हे तीन स्पष्ट ऋतू आपल्याला दिसून येतात. तर याच्यामधला जुलै ते सप्टेंबर हा जो आहे पावसाळ्याचा काळ आहे. आता मलाही जर काळ वाढलेला असेल पावसाचा किंवा अतिवृष्टी झाल्यामुळे सुद्धा होऊ शकते, परंतु जो सर्वसामान्य किंवा सरासरी ॲव्हरेज जो पकडला जातो पावसाळ्याचा तो आहे जुलै ते सप्टेंबर. राज्याच्या वेगवेगळ्या भागात पावसाच्या प्रमाणात मोठा फरक आढळतो. तर बघू की कशामुळे हा फरक आढळून येतो. तर महाराष्ट्राचा जो हा जो भाग आहे याला काय म्हणतात, कोकण किनारपट्टी म्हणतात. इथे एका बाजूला अरबी समुद्र आहे आणि अरबी समुद्रावरून येणारे जे बाष्पयुक्त वारे आहे ते इथे पाऊस पडण्यासाठी कारणीभूत आहे. त्याच्यामुळे सम आणि दमट वातावरण असते. यानंतरचा जो भाग आहे हा इतका जो महत्त्वाचा भाग आहे हा पूर्ण जो भाग आहे याला सह्याद्री पर्वतरांग असं म्हटलं जाते. तसंच भारतामध्ये याला पश्चिम घाट असं संबोधलं जाते. तर हा जो भाग आहे अनेक डोंगररांगांनी तयार झालेला प्रदेश आहे. या भागात जर महाराष्ट्रातलं उंच शिखर म्हटलं तर कळसूबाई 1646 मीटर जे आहे त्याची उंची आहे आणि जवळपास याच 1000 मीटरचे अनेक डोंगररांगा इथे आहे. याच्यामुळे जे काही अरबी समुद्रावरून येणारे जे वारे आहे ते इथं अडवले जातात आणि त्यांच्या माध्यमातून कोकण किनारपट्टी आणि पश्चिम घाटाचा जो काही पश्चिम भाग आहे किंवा सह्याद्रीचा पश्चिम भाग आहे इथे मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आणि याच्यामुळे इथे अतिपर्जन्याचा प्रदेश तयार झालेला आहे. त्यामुळे या भागात जांभीसुद्धा मृदा तयार झालेली आहे. याच्यानंतरचा जो हा भाग पडेल म्हणजे पश्चिम घाटाच्या पूर्व दिशेचा भाग पडेल याला आपण पर्जन्य छायाचा प्रदेश असं म्हटलं जाते. इथे जे आहे इथे पश्चिम घाटाला पार करून येणारे जे वारे त्याच्यामध्ये बाष्प संपलेला असतो आणि याच्यामुळे मग पश्चिम घाटाच्या पूर्व दिशेला जो आहे तो पाऊस पडत नाही पाहिजे त्या प्रमाणात. आणि नंतर जो आहे हा मराठवाड्याचा भाग आहे. ठीक आहे, मराठवाड्याचा सुद्धा भाग काही आहे तो काय पर्जन्य छायाचा आहे. त्यानंतर हा जो मराठवाड्याचा भाग येतो या मराठवाड्याच्या भागामध्ये सुद्धा पाऊस कमी पडतो, परंतु नंतर जर विदर्भ जर पकडला तर विदर्भामध्ये पश्चिम विदर्भापेक्षा पूर्व विदर्भामध्ये जास्त पाऊस पडतो. ठीक आहे, हा पश्चिम विदर्भ ठीक आहे आणि हा पूर्व विदर्भ इथे जास्त पाऊस पडत असतो. तर असे हे जे आहे प्रदेश आहे. ठीक आहे, असे प्राकृतिक विभाग आहे. आता हा जो प्रदेश आपण म्हटलं की पश्चिम घाटाला काही समांतर पर्वतरांगासुद्धा आहे. इथं सातपुडा आहे, इथं हरिश्चंद्र बालाघाट असेल, इथं शंभू महादेवच्या टेकड्या असेल. याच्यामुळे सुद्धा काय झालेलं आहे, नदीखोरे वेगवेगळे झालेले आहे महाराष्ट्रातले. सातपुड्याच्या वरच्या भागातून तापी नदी वाहते. त्यानंतर याच्या हरिश्चंद्र बालाघाट जो आहे इथून मग गोदावरी नदी वाहते आणि याच्या खाली जे आहे ते भीमा नदी वाहत असते आणि इकडे कृष्णा नदी वाहत असते. आणि त्याच पद्धतीने गोदावरीचे जे खोरे आहे ते या भागात पसरलेले आहे. म्हणजे गोदावरी अशा पद्धतीने वाहत बंगालच्या उपसागराला मिळते. याला इथे एक पैनगंगा नदी आहे, पैनगंगा नदी येऊन मिळते. पैनगंगा आणि वर्धा नदी येऊन मिळते आणि त्यानंतर अशाच पद्धतीनं या भागात वैनगंगासुद्धा एक नदी येऊन मिळते आणि अशा पद्धतीने मग त्या एकत्र प्राणिता नावाने एकत्र येतात. त्यानंतर छत्तीसगडमधून आणलेली इंद्रावती नदीसुद्धा जे आहे ते गोदावरीला शिरोंचा येथे येऊन मिळत असते. तर अशा पद्धतीनं
पूर्ण महाराष्ट्रामध्ये विविध नद्यांचे नदीखोरे आहे, याच्यामध्ये सर्वात जास्त गोदावरीचं नदीखोरं मोठं आहे. तर अशा पद्धतीने जो आहे भारतात महाराष्ट्राचा प्राकृतिक विभाग आहे. तर बघू समोर आपण आता किनारी व घाटावरील जिल्ह्यामध्ये वार्षिक जो काही किनारी प्रदेश आहे, तर किनारी प्रदेशामध्ये जो आहे त्या किनारी प्रदेशामध्ये जास्त हा जो किनारी प्रदेश असेल या किनारी प्रदेशामध्ये जास्त पाऊस पडत असतो. ठीक आहे, वार्षिक सरासरी 200 मिमी पर्जन्यपर्यंतचा उर्वरित भाग जो आहे त्या उर्वरित भागामध्ये 600 ते 700 मिलीमीटरच्या पर्जन्यछायेच्या प्रदेशात येतो. ठीक आहे, तर हा आपण बघितला की हा जो आहे पर्जन्यछायेचा प्रदेश आहे इथे जवळपास 600 ते 700 मिलीमीटर पाऊस पडत असतो. ठीक आहे, त्यानंतर अशा रीतीने 500 ते 5000 मिलीमीटर पर्जन्य कक्षा असलेल्या राज्यात 60 ते 70 दिवसामध्ये मिळून सरासरी 1000 मिलीमीटरचा पाऊस पडत असतो. म्हणजे महाराष्ट्रामध्ये 500 ते 5000 मिलीमीटरपर्यंतचा पाऊसचा जो पाऊस पडतो त्याचे असे एकूण सरासरी जर कालावधी बघितला महाराष्ट्रातल्या पावसाचा तर 60 ते 70 दिवसाचा आहे. याच्यामध्ये सरासरी ॲव्हरेज जो आहे ते 1000 मिलीमीटर पाऊस पडत असतो या 60 ते 70 दिवसामध्ये. ठीक आहे, त्यानंतर पर्जन्यमान, मृदा प्रकार आणि नैसर्गिक वनसंपत्ती यांच्या आधारावर राज्याचे विभाजन 9 कृषी विभागात झालेले आहे. 9 कृषी हवामान विभागामध्ये करण्यात आलेले आहे. हे विभाग आपण पुढीलप्रमाणे बघणार आहोत. पण इथं जो आहे प्रश्न महत्त्वाचा आहे की राज्याचं जे कृषी आधारावर कृषी हवामानावर जे विभाजन झालेलं ते एकूण 9 प्रकारात झालेलं आहे. त्याच्यावर अनेकदा प्रश्न विचारलेले आहे. तुम्ही हा जो भाग आहे तो महत्त्वाचा आहे, 9 कृषी विभाग आठवण ठेवा. ठीक आहे, यानंतर आपण एक एक भाग बघू की कोणते कोणते आहे ते कृषी हवामान विभाग. तर जो पहिला भाग आहे दक्षिण कोकण किनारपट्टीचा प्रदेश आहे, याच्यामध्ये खास करून रत्नागिरी, सिंधुदुर्ग हा प्रदेश येत असतो. रायगड जिल्ह्यातील महाड आणि पोलादपूर आणि कोल्हापूरचा जो काही भाग आहे चंदवड भाग वगैरे असा काही प्रदेश येत असतो या दक्षिण कोकण किनारपट्टी प्रदेशामध्ये. इथलं जे तापमान जे आहे जवळपास 20 डिग्रीच्या जवळपास असते. उन्हाळ्यामध्ये उष्ण तापमान 33 डिग्रीच्या जवळपास असते आणि पाऊस इथे जो पाऊस पडत असतो तो नैऋत्य मान्सूनमुळे पडत असतो. आता इथला हा जो जांभा इथे जे जमिनीचा प्रकार आहे तो जांभा जमिनीचा प्रकार आहे जो अतिपर्जन्यवृष्टीमुळे तयार झालेला आहे. इथे 2000 ते 3000 मिलीमीटर वार्षिक पर्जन्य पडत असते. ॲव्हरेजली हा जो प्रदेश आहे सर्वात जास्त पावसाचा आहे. हा म्हणजे हाय व्हेरी हाय रेनफॉल झोन विथ लॅटरल सॉइल्स असं हा याचं नावसुद्धा एक इंग्लिशमध्ये म्हटलं जाते. म्हणजे अतिपर्जन्याचा प्रदेश म्हटला जातो. जवळपास इथे 101 दिवस जे आहे पावसाचे दिवस आहेत. इथे जमिनीचं जे काही जांभी मृदा आहे या जांभी मृदेचा सामू जो आहे किंवा पी एच आहे ते 5.5 ते 6.5 असतो. म्हणजे ही जमीन आम्लधर्मी आहे. याच्यामध्ये मुख्य पीक लागवड जे आहे रागी, वारी हा जो काही भाग आहे डोंगर रांगांमध्ये घेतला जातो हे पीक. त्यानंतर हरभरा, तीळ, उन्हाळी भुईमुंग, जवार, तूर यानंतर इथे फळपिके लागवड केली जातात. ज्याच्यामध्ये आंबा, नारळ, सुपारी, काजू, फणस, अननस, केळी, लवंग, मिरे, जायफळ इत्यादी पिके घेतली जात असतात. ठीक आहे, त्याच्यानंतर जो दुसरा प्रदेश बघू आपण उत्तर कोकण किनारपट्टी प्रदेश. हा जो आहे बिनजामा म्हणजे जांभीचे मृदा आहे ते कमी आहे, कमी प्रमाणात त्याचा अति पर्जन्यवृष्टीचाच प्रदेश आहे. यामध्ये समावेश जे आहे ठाणे असेल, रायगड असेल, पालघर असेल, मुंबई, नाशिक जिल्ह्याचा काही भाग असेल इतक्यांचा समावेश होत असतो. सरासरी जे तापमान आहे ते 22 ते 30 डिग्री सेल्सिअसच्या जवळपास असते. आर्द्रता 98% जवळपास असते पावसाळ्यामध्ये. इथे जवळपास 2000 ते 3000 मिलीमीटर पाऊस पडतोच. ॲव्हरेजली जे दिवस आहे ते 87 दिवस इथं पाऊस पडत असतो. सर्वाधिक पाऊस जो आहे जुलैमध्ये जवळपास पडत असतो या भागामध्ये. इथली जी मृदा आहे ती बेसाळपासून बनलेली आहे. काही भागामध्ये जांभी मृदासुद्धा आहे. ही जमीन आहे जे बेसाळपासून बनलेली आहे ते तपकिरी ते लालसर आहे. सामू 5.5 ते 6.5 आहे. आम्लधर्मी जमीन आहे. नत्राचं जास्त प्रमाण आहे. स्फुरद व पालाशचं प्रमाण कमी आहे या प्रदेशामध्ये. तर हा प्रदेश जवळपास येत असतो याच्यामध्ये. ज्याच्यामध्ये आपण बघितला रायगड असेल, ठाणे, मुंबई,
नाशिकचा काही भाग आणि पालघरचा भाग याच्यामध्ये. इथे ते मुख्य पिके आहेत, ते आहे भात, उडीद असेल, तूर, तीळ, केळी, चिकू, आणि भाजीपाल्यांमध्ये वांगे, टमाटर अशी काही पिकं घेतली जात असतात. त्यानंतरचा जो पश्चिम घाटमालेचा प्रदेश महत्त्वाचा आहे, तर हा सह्याद्रीच्या पर्वतावरील उत्तरेकडून दक्षिणेकडील भाग आहे. ठीक आहे, सह्याद्रीचं जे काही पर्वतरांग आपण बघितलेली आहे, तर ह्या पर्वतरांगांमध्ये असलेला प्रदेश आहे हा. तर ह्यामध्ये जे महत्त्वाचे जिल्हे आहे, ते जिल्हे बघू आपण कोणते कोणते येत असतात. तर याच्यामध्ये आहे कोल्हापूर असेल, कोल्हापूर आहे, सातारा, त्यानंतर पुणे, नगर हा जिल्हा आहे, त्यानंतर सिंधुदुर्गचा काही भाग असेल, इतक्या इत्यादी जिल्ह्यांचा समावेश होत असतो या पश्चिम घाटामध्ये. त्यानंतर काही जो रत्नागिरी, रायगड आणि ठाण्याचासुद्धा भाग आहे. इथे जे तापमान आहे ते 29 ते 39 डिग्री सेल्सिअसपर्यंत असते, याच्यामध्ये कमी जास्त होत असते. जवळपास 3000 ते 6000 मिलीमीटर जो पाऊस आहे इथे इगतपुरी नाशिकमधला, लोणावळा असेल, ठीक आहे, लोणावळा इगतपुरी इथे पडत असतो. महाबळेश्वर आणि राधानगरी इथेसुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असतो. इथले जे मृदा आहे किंचित जांभी आणि लालसर तपकिरी आहे, आम्लधर्मी आहे, कमी सुपीक आहे आणि सुरद व पॉलाशची या जमिनीमध्ये कमतरता आहे. वार्षिक पर्जन्याचा कालावधीसुद्धा इथे जास्त आहे. ठीक आहे, याच्यामध्ये या डोंगर माथ्यावरील जे रागी आहे, वैरी आहे, कोडरा इत्यादी, सोबतच भात, रब्बी ज्वारी, हरभरा, भुईमुंग, ऊस, कोरडवाहू पिके घेतली जातात. मसाला पिकांमध्ये मसाला पिकंसुद्धा इथे घेतली जातात. आंबा, काजू, फणस, जांभळं आणि करवंद आणि केळी यांचंसुद्धा या भागात उत्पादन घेतलं जात असते. यानंतरचा जो भाग आहे संक्रमण विभाग एक, उपपर्वतीय विभाग जो आहे, याच्यामध्ये जे मृदा आहे तांबूस व तपकिरी मातीचा प्रदेश आहे. या विभागात भाजीपाल्याखाली सर्वाधिक क्षेत्र आहे. जवळपास 1200 ते 2500 मिलीमीटर पाऊस पडत असतो. यामध्ये जे जिल्ह्यांचा समावेश होतो त्याच्यामध्ये नाशिक असेल, त्यानंतर पुणे, नाशिक, पुणे, सातारा, सांगली आहे, त्यानंतर कोल्हापूरचा सुद्धा समावेश या भागात काही भागात होतो, इत्यादी जिल्ह्यांचा समावेश होत असतो. तर याच्यामध्ये जे लालसर तपकिरी मृदा आहे, तांबूस मृदा आहे, हा खास करून सह्याद्रीच्या पर्वताच्या पूर्वेकडील हा जो भाग आहे या भागाचा समावेश होत असतो, पूर्वेकडील भाग. ठीक आहे, अहमदनगरचा समजासुद्धा काही भाग याच्यामध्ये समावेश होतो. इथे जे तापमान आहे 28 ते 35 डिग्री सेल्सिअस जवळपास असते. इथे पाऊस जो आहे 700 ते 2500 मिलीमीटरचा पाऊस पडतो. खास करून नैऋत्य मान्सून वाऱ्यांपासून पाऊस पडत असतो हा सगळा या भागामध्ये. याचा जो सामूह आहे 6 ते 7 आहे किंवा पीठ 7-7 आहे. इथं या जमिनीमध्ये नंतर जास्त आहे स्पुरद पॉलाशची कमतरता आहे, कारण की इथून जे आहे माती डोंगर रांगावर जे माती आहे ते वाहून जाते आणि वाहून गेल्यामुळे इथल्या जमिनीतलं पोषक द्रव्य कमी होत असते. या शेतीमध्ये इथल्या या हवामानातील किंवा या जमिनीतील शेतीमध्ये तृणधान्याची शेती केली जाते. रब्बी पिके घेतली जातात, भुईमुंग, ऊस, आंबा, केळी, पेरू, काजू, द्राक्षे या पद्धतीची फळे पिकेसुद्धा या भागात लागवड केली जात असते. भाजीपाल्याचंसुद्धा मोठ्या प्रमाणात उत्पादन या भागात असते, कारण की इथे मोठ्या मोठ्या शहरांचा विकास झालेला आहे, मेट्रो शहरांचा विकास, सोबतच विविध पद्धतीचे कॅनॉल्सच्या माध्यमातून हा भाग जोडलेला आहे. पाण्याची मोठ्या प्रमाणात सोय उपलब्ध करून दिलेली आहे, म्हणून हा प्रदेश जो आहे साखर कारखान्यांसाठी प्रसिद्ध आहे. ऊसाचं मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. भारतात सर्वात जास्त जर ऊसापासून जो साखरेचं प्रमाण आहे ते महाराष्ट्रात मिळत असते, ते याच भागामध्ये. यानंतरचा भाग आहे संक्रमण विभाग 2, पश्चिम महाराष्ट्र मैदानी विभाग, करड्या व काळ्या जमिनीचा प्रदेश, यालाच पर्जन्य छायाचा सुद्धा प्रदेश असं म्हटलं जाते. ठीक आहे, याच्यामध्ये जे आहे धुळे आहे, त्यानंतर अहमदनगर, सांगली,
सातारा, पुणे, कोल्हापूरचा सुद्धा काही भाग समावेश होत असतो. यामध्ये जे तापमान आहे 40 डिग्री सेल्सिअसपर्यंत असते ॲव्हरेजली, आणि कमीत कमी 5 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान उतरते. इथे जे आहे 700 ते 1200 सेंटीमीटर पाऊस पडत असतो. कधी कधी 50 ते 60 सेंटीमीटर किंवा 500 ते 600 मिलीमीटर सुद्धा पाऊस कमी जास्त पडत असतो. ॲव्हरेजली 700 ते 1200 असा कमी जास्त पाऊस या भागात पडत असतो. इथल्या जमिनी ज्या करड्या काळ्या जमिनी आहेत, अल्कधर्मी आहे. याचा पीएच जो आहे 7 ते 8 च्या दरम्यान आहे. मुरमाड थर असतो जमिनीच्या खालचा. बऱ्यापैकी नत्र आणि स्फुरद पॉलाश इथे उपलब्ध आहे या जमिनीमध्ये. खरीप पिकांसाठी ही जी जमीन आहे ती योग्य आहे या भागातली. कोरडवाहू पिके घेतली जातात याच्यामध्ये. रब्बी ज्वारी असेल, त्यानंतर बाजरी, भुईमूग, गहू, ऊस, उडीद, तूर, हरभरा, रागी असे काही पिकांचं उत्पादन या भागात घेतले जाते. या भागाला ज्वारीचे कोठार सुद्धा असं म्हटलं जाते. अशा पद्धतीनं हा जो आहे पर्जन्यछायेचा प्रदेश आहे, ज्याचा अशा प्रकारचा हा पर्जन्यछायेचा प्रदेश आहे. सुपीक जमीन आहे, परंतु पाण्याच्या कमतरतेमुळे सुद्धा अनेक रब्बी पिके इथे घेतली जातात. ज्वारी, बाजरी, जे रागी असे काही पर्जन्यछायेमध्ये टिकणारे आणि कमी पाण्याची पिके जी आहेत या भागात घेतली जात असतात. त्यानंतरचा जो 6वा भाग आहे, अवर्षण प्रवण प्रदेश आहे. पश्चिम महाराष्ट्रीय कमी व अनियमित पावसाचा विभाग आहे. हा सर्वात कमी पावसाचा प्रदेश असून येथे केवळ 500 ते 700 मिलीमीटर वार्षिक पर्जन्य पडत असते. यामध्ये जे काही जिल्हे आहेत, ज्या जिल्ह्यांचा समावेश आहे त्याच्यामध्ये आहे सांगली असेल, त्यानंतर मध्य सोलापूर, पुण्याचा पूर्व विभाग असेल, अहमदनगर, नाशिक, धुळ्याचा पूर्व भाग आहे, जळगावचा पश्चिम भाग, अशा जिल्ह्यांचा इथे समावेश होत असतो. म्हणजे इथे धुळे असेल, तिथं जळगाव असेल, त्यानंतर अहमदनगर, नाशिकचा भाग असेल, औरंगाबादचा काही भाग आहे. त्यानंतर इथे जे आहे सोलापूर, पुण्याचा काही भाग आहे, त्यानंतर सांगलीचा काही प्रदेश आहे. तर हा जवळपास अशा पद्धतीचा प्रदेश आहे ज्याच्यामध्ये समावेश होत असतो. ठीक आहे, या भागामध्ये आता हा सर्वात कमी पावसाचा प्रदेश आहे. याच्यामध्ये पाऊस अनिश्चित आहे, कमी पाऊस पडत असतो. वर्षातून एकदाच पिके घेतली जातात. इथलं तापमान 41 डिग्री सेल्सिअस पण जाते जास्तीत जास्त. ठीक आहे, तर इथे जून, जुलै ते सप्टेंबर या महिन्यात पाऊस पडत असतो. बाकी उष्णता असल्यामुळे इथलं वेपरायझेशन जे आहे पाण्याचं बाष्पीभवन जास्त प्रमाणात होते. इथल्या जमिनीच्या त्या काळ्या खडकाळा व मध्यम काळ्या चुनखडीयुक्त मृदा आहे. ठीक आहे, इथल्या जमिनीमध्ये नत्र कमी आहे, स्फुरद मध्यम आणि पालाश जास्त आहे. त्यानंतर इथले जे पिकं आहे याच्यामध्ये रब्बी ज्वारी असेल, रागी असेल, बाजरी असेल, भुईमूग आणि करडई, तूर अशी काही पिके इथे घेतली जातात. त्यानंतर पठारी प्रदेश आहे. हा जो आहे निश्चित पावसाचा प्रदेश आहे. मध्य महाराष्ट्र पठारी विभाग 700 ते 900 मिलीमीटर पाऊस पडत असतो. याच्यामध्ये औरंगाबाद असेल, जालना आहे, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, त्यानंतर इकडे इकडे अमरावती असेल, यवतमाळ असेल, ठीक आहे, त्यानंतर इकडे बुलढाण्याचा काही भाग असेल, धुळे आणि सोलापूरचा काही, जळगाव आणि सोलापूरचा काही भाग, या सर्व भागाचा समावेश जो आहे या भागात होत असतो. ठीक आहे, हिंगोलीचा सुद्धा समावेश या भागात होत असतो. अशा पद्धतीचा हा जवळपास हा इतका मोठा प्रदेश आहे. ठीक आहे, याच्यामध्ये जो आहे जास्तीत जास्त तापमान 41 डिग्री सेल्सिअसपर्यंत आहे. 700 ते 900 मिलीमीटर इतका पाऊस या भागात पडत असतो. इथली जी जमीन आहे काळ्या खडकाळ जमीन आहे, काळसर जमीन आहे. त्यानंतर इथे अनेक जमिनी लागणारे जे अनेक घटक इथे उपलब्ध आहे. कर्बचं प्रमाण जास्त आहे. मुख्य पीक जे आहे ज्वारी आहे या भागातलं. याशिवाय कापूस, तेलबिया, कडधान्ये यांचं पीक घेतलं जातं. त्यानंतर रब्बी हंगामामध्ये ज्वा हरभरा असेल, करडई असेल,
काही भागामध्ये भाताचं सुद्धा उत्पादन घेतलं जात असते. या भागामध्ये ऊसाचं उत्पादन सुद्धा मोठ्या प्रमाणात पश्चिम महाराष्ट्रासारखं होत असते. म्हणून इथे ऊस कारखानदारीचा विकास झालेला आहे. हा भाग जो आहे गोदावरी आणि भीमा खोऱ्यांमध्ये येत असल्यामुळे सुद्धा पाण्याची उपलब्धता आहे. त्यानंतर वरच्या भागात जर उत्तर महाराष्ट्र पाहिलं तर या भागात तापीचे सुद्धा खोरे आहे. तापीच्या खोऱ्यांमध्ये सुद्धा इथे विविध पद्धतीची शेती केली जात असते. यानंतरचा जो आहे मध्यम पावसाचा प्रदेश आहे मध्यम विदर्भ विभाग, ठीक आहे. याच्यामध्ये 900 ते 1250 मिलीमीटरचा पाऊस पडत असतो. याच्यामध्ये म्हणजे वर्ध्याचा पूर्व भाग असेल, नागपूरचा भाग, यवतमाळ, चंद्रपूरचा काही भाग आहे, औरंगाबाद, जालना, म्हणजे या भागात म्हणजे अशा पद्धतीचा प्रदेश आहे. याच्या व्यतिरिक्त जर मराठवाड्यातले काही जिल्ह्यांचं सुद्धा हवामान याच पद्धतीचं आहे. औरंगाबाद असेल, जालना, परभणी, नांदेड राज्यांचं जो हवामान आहे अशाच पद्धतीचं आहे. इथे जवळपास 33 ते 38 डिग्री सेल्सिअस जवळपास तापमान असते. पाऊस तर आपण बघितला आहे 900 ते 1250 मिलीमीटरच्या जवळपास पडत असतो. बेसाळ खडकापासून आणि काळी कसदार जमीन आहे जे इथं तयार झालेली आहे. हजारो वर्षापासून इथं वाहणाऱ्या ज्या काही नद्या आहेत नद्यांच्या खोऱ्यांमध्ये बेसाळ खडकाची झिजवून इथं काळी मृदा तयार झालेली आहे. ही मध्यम ते भारी जमीन आहे, अल्कधर्मी आहे आणि सुपीक पण आहे. कापूस इथलं महत्त्वाचं जे पीक आहे ते कापूस आहे, म्हणजे पांढरसुनं या भागात पिकत असते. ज्या त्यानंतर खरीप ज्वारी, तूर, गहू, कडधान्य, तेलबिया आणि धानशेतीसुद्धा या भागात केली जाते. त्यानंतर विविध सायट्रिक ॲसिड असणारी म्हणजे लिंबूवर्गीय पिकांची सुद्धा इथे लागवड केली जाते. याच्यानंतर अनेक बागा, सीताफळ असेल, मोसंबी असेल, डाळिंब, पपई, अंगुराची शेतीसुद्धा या भागात केली जाते. यानंतर शेवटचा जो विभाग आहे तो अतिपावसाचा प्रदेश, पूर्व विदर्भ अतिपावसाचा. याच्यामध्ये खास करून संमिश्र खडकापासून बनलेला जमिनीचा प्रदेश आहे. इथे 1200 ते 1700 मिलीमीटर पाऊस पडत असतो. इथले जे हा जो भाग आहे हा रेनफॉल झोन विथ मिक्स्ड रॉक्स असा आहे. जास्त जास्त तापमान 32 ते 37 आणि उन्हाळ्यामध्ये वगैरे चंद्रपूरसारख्या जिल्ह्यामध्ये, चंद्रपूर, नागपूर, वर्धा या जिल्ह्यांमध्ये 48 डिग्री सेल्सिअस पण इथलं टेम्परेचर जाते. इथल्या जो मूळ खडक आहे तो ग्रॅनाईट, नीस, शिष्ट खडकापासून बनलेली जमीन आहे. तपकिरी लाल रंगाची मृदा आहे. सामू जो आहे तो 6 ते 7 आहे. इथं मुख्य पीक जे आहे धानाचं होतं, ठीक आहे. हा जो भाग आहे या भागामध्ये मुख्य पीक जे आहे ते धानाचं आहे. त्यानंतर इथे जंगलाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. हरभरा, मसूर, भात, विविध कडधान्य, तेलबियांचं जे उत्पादन आहे मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. कारण की ते त्या पिकांसाठी लागणारं पोषक वातावरण जे आहे ते या भागात आहे. पाण्याची उपलब्धता आहे, वर्षभर पाणी उपलब्ध असते. तर अशा पद्धतीनं आपण महाराष्ट्राचे विविध कृषी विभाग बघितलेले, आपण वेगवेगळे विभाग बघितले आहे. इथे प्रत्येक पिकासाठी वेगवेगळ्या हवामानाची आणि जमिनीची आवश्यकता असते. त्या पद्धतीनं आपण जे काही महाराष्ट्राचे विभाग पाडलेले आहे 9 विभाग, त्या 9 विभागांचा इथे अभ्यास केलेला आहे. हा नक्कीच तुमच्या अभ्यासासाठी आणि परीक्षांसाठी मार्क देणारा भाग आहे. त्याच्यामुळे हा थोडा किचकट पण आहे आणि समजायला सोपा पण भाग आहे. त्याच्यामुळे त्या पद्धतीनं त्याचा अभ्यास जर वारंवार केला तर खूप फायदा पडेल आणि तुम्हाला जास्तीत जास्त मार्क या भागावर मिळेल. धन्यवाद.